गोदावरीला अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नवभारत मंचातर्फे सभेचे आयोजन करण्यात आले. पुणे सातारा महामार्गावर नीरा नदीमध्ये गाडी कोसळल्या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे नवभारत नागरिक मंचाच्या प्रमुख विनीता देशमुख यांनी सांगितले. या संदर्भातील पत्र येत्या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल असे त्या म्हणाल्या. राज्यात होणाऱ्या अपघातांच्या संदर्भात कृती आराखड्याची घोषणा यावेळी मंचाने केली. मंचाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पुणे सातारा रस्त्याची अवस्था खराब आहे, त्यामुळे हा रस्ता जोपर्यंत चांगला होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. या मागणीसाठी खेड शिवापूर टोल नाक्यावर लवकरच मोर्चा काढणार असल्याचे देशमुख म्हणाल्या. राज्यातील महामार्गांच्या अवस्थेवर 3 आठवड्यांमध्ये हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली जाईल. या अपघातातील मृतांना भरपाई देण्याची मागणी मंचातर्फे लावून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील महामार्गावरील अपघातासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार म्हणाले. नीरा नदीच्या पुरावरील परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे, त्या ठिकाणी महामार्ग पोलिसांचा तपासणी नाका असायला हवा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे महामार्गासंदर्भात कोणतीही माहिती मागूनही ती दिली जात नसल्याचे श्रीनिवासन वारुंजीकर यांनी यावेळी सांगितले. महामार्गावरील अपघातांच्या संदर्भात बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही असंही त्यांनी नमूद केले. नवभारत नागरिक मंचतर्फे आम्ही NHAI ची आणि रिलायन्सचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांची आम्ही अकाउंटेबिलिटी मागवणार आहोत. तर एक म्हणजे आम्ही चीफ मिनिस्टरला लगेच सोमवारी किंवा मंगळवारी विथ CC2 डेप्युटी चीफ मिनिस्टर आणि NHAI अथॉरिटीजना असं सांगणार आहोत की जे ऑफिसर्स आहेत NHAI चे ज्यांनी हे मॉनिटर केलं नाही आणि डिस्पाईट द फॅक्ट दॅट 6 महिन्यापूर्वी असा एक ऍक्सिडेंट झाला होता आणि 3 जण त्यांचा मृत्यू झाला होता तर त्यांना त्यांनी इमिजिएटली सस्पेंड करावं. सेकंड जी आमची सबमिशन आहे की हे जे कॉन्ट्रॅक्टर्स रिलायन्सचे ते टोल कलेक्ट करतात आणि टोल कलेक्ट करण्यासाठी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं क्लॉज आहे की सेफ्टी ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स त्यांच्याकडे आहे. तर त्यावेळी जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा 24 आवर सेक्युरिटी जी मँडेटरी आहे ती नव्हती, त्यामुळे सर्व्हिसेस कमी होती. तर त्यामुळे टोल अजिबात बंद करावा लगेच जोपर्यंत हे सगळे सर्व्हिसेस इम्प्रूव्ह होत नाहीत. त्या अग्रीमेंटमध्ये 24 वर्ष ते आपल्याकडून टोल कलेक्ट करणार आहेत, पण जेव्हा सेफ्टी ऍस्पेक्ट असतात रोडचं क्वालिटी असते ते अजिबात त्याला दखल देत नाही. तिसरी जी गोष्ट आहे ती PIL कोर्टात आम्ही जाणार आहोत. आमचे मिस्टर मुर्तजा म्हणून एक लॉयर आहेत, आम्ही एव्हिडन्सेस गोळा करणार आहोत पुढच्या 15 दिवस आणि 3 आठवड्यात की सगळे जे हायवेज आहेत महाराष्ट्रामध्ये, फक्त हाच हायवे नाही पण सगळे हायवेज जे आलेले आहेत जिथं कॉन्ट्रॅक्टर्स ते बांधतात हे रस्ते आणि मेंटेन करतात पण अजिबात दुर्लक्ष करतात, तर त्याच्यावर पण आम्ही एक PIL टाकणार आहोत. त्याला 2-3 आठवडे लागतील. हे जे आंदोलन करणार आहोत ते आमचं नागरिक मंच आणि जे कोणी सिटिझन्स ऑर्गनायझेशन ते सगळे आम्ही सगळे मिळून येणार आहोत आणि ह्या आठवड्यात कदाचित बुधवारी किंवा गुरुवारी आम्ही मोर्चा काढणार आहोत. टोल खेड शिवापूर टोल नाका जो आहे तिथं आम्ही प्रोटेस्ट करणार आहोत की अजिबात टोल देऊ नका. त्याच्या पुढे जाऊन कराड ऑफिसच्या समोर NHAI च्या कराड ऑफिसच्या समोर आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत अगेन्स्ट NHAI ऑफिशियल्स ज्यांच्यामुळे हे चौघांचा मृत्यू झाला आणि नेहमी तो जो ब्रिज आहे तो घातकच आहे सगळ्यांच्यासाठी.